dear student, in some regions, same climate and same abiotic factor are there. So the organisms are found there are also same type. And the ecosystem which is found on this area, on this vast area, these are called as biomes. Biomes are of two types. First is land biomes and second is water or aquatic biomes. Manje, काय असते एका पर्टिक्युलर स्पेसिफिक मोठ्या एरियामध्ये त्या ठिकाणी बायोम्स फॉर्म होतात. तर बायोम्स हे दोन प्रकारचे असतात, ठीक आहे. एक असतात म्हणजे भू परिसंस्था तिला म्हणतात आणि दुसरी असते जलीय परिसंस्था. तर अर्थ इज इट्सेल्फ व्हेरी वास्ट इकोसिस्टम, म्हणजे जी पृथ्वी आहे ही काय आहे, एक मोठी मोठी परिसंस्था आहे. तर अशा या परिसंस्थेवर बायोम्स असतात, दोन प्रकारचे असतात. एक असते जलीय आणि दुसरे असते लँड बायोमास, म्हणजे भू परिसंस्था. तर भू परिसंस्थेमध्ये आपण आज पाहूया. भू परिसंस्था म्हणजे अशा प्रकारची परिसंस्था असते की ज्या ठिकाणी समर आर लॉंग बट रेन फॉल डाऊन व्हेरी लो, म्हणजे त्या ठिकाणी पाऊस जो पडतो तो खूप कमी पडतो आणि तिथे जो उन्हाळा असतो तो खूप म्हणजे खूप लांब असा उन्हाळा असतो. आणि त्या ठिकाणी जी परिसंस्था निर्माण होते त्या परिसंस्थेला काय म्हटलं जाते, लँड बायोम्स ऑर लँड इकोसिस्टम. अशा परिसंस्थेला म्हटलं जाते भूपरिसंस्था. तर ह्या भूपरिसंस्थेमध्ये कोणत्या प्रकारचे अॅनिमल्स दिसतात त्या ठिकाणी आपल्याला दिसतात, जिराफ, डियर, लॉयन, टायगर, त्यानंतर शीप, गोट, अशा प्रकारचे त्या ठिकाणी काय पडतात आपल्याला प्राणी सापडतात. तर त्या ठिकाणी पण काय होते, त्या ठिकाणी पण इंटरॅक्शन होते. कसं इंटरॅक्शन होते, म्हणजे प्रोड्युसर आणि प्रायमरी कंझ्युमर्स, देन सेकंडरी कंझ्युमर्स अँड टर्शियरी कंझ्युमर्स अँड आफ्टर दॅट डिकम्पोजर्स. म्हणजे प्रायमरी कंझ्युमर काय करतात, जे ग्रास असतो, छोटे छोटे झाडं असतात त्यांना खातात आणि ते जे आहेत वनस्पती, त्या वनस्पती स्वतः तयार करतात आणि ते त्यांच्यावर अवलंबून कोण असतात, प्रायमरी कंझ्युमर्स असतात. आणि प्रायमरी कंझ्युमर अवलंबून कोण असतो, तर सेकंडरी कंझ्युमर असतो. आणि सेकंडरी कंझ्युमर कोण अवलंबून असतो, तर टर्शियरी कंझ्युमर असतो. आणि टर्शियरी कंझ्युमर हा सेकंडरीवर नाही तर प्रायमरी कंझ्युमर सुद्धा काय असतो, अवलंबून असतो अन्नासाठी. आणि त्यानंतर हे जेव्हा मृत्यू पावतात तेव्हा यांना डिकम्पोज कोण करतो, तर ते डिकम्पोजर्स काय करतात, त्याला डिकम्पोज करतात आणि त्यांच्यापासून काय फ्री करतात, मिनरल्स फ्री करतात. इकोसिस्टममध्ये अजून एक इकोसिस्टम असते, फॉरेस्ट इकोसिस्टम. फॉरेस्ट म्हणजे जंगल परिसंस्था आपण तिला म्हणतो. जंगल परिसंस्था ही नॅचरली फॉर्म झालेली असते आणि त्या ठिकाणी पण अशाच प्रकारे काय अॅनिमल्स दिसून पडतात आणि ते अॅनिमल्स कोणावर अवलंबून असतात, वनस्पतीवर अवलंबून असतात आणि काही अॅनिमल्सवर दुसऱ्या अॅनिमल्स अवलंबून असतात. आणि शेवटी अजून त्यांचं काय होते, ते मृत्यू पावल्यानंतर त्यांची बॉडी डिकम्पोज करून त्या ठिकाणी त्यांच्यापासून मिनरल्स फ्री करतात आणि ते मिनरल्स मग नंतर रिसायकल होतात. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी लँड इकोसिस्टमविषयी माहिती पाहिलेली आहे.